नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. बाळाला सुरुवातीला स्तनपान देणं हे बाळाच्या बौद्धिक शारीरिक विकासासाठी खूप आवश्यक आहे. तसेच स्तनपानाचे बाळाला जेवढे फायदे आहेत तेवढेच फायदे आईलाही आहेत. आज आपण त्याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया आणि बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या नवनवीन मित्र मैत्रिणींसह पालकांसह या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया. बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या आहारासाठी निसर्गाची देणगी म्हणजे आईचं दूध असतं. स्त्रीच्या गरोदरपणापासून स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया चालू झालेली असते. त्यामुळे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती प्रत्येक आईच्या बाबतीत होतेच. डिलिव्हरीनंतर दूध असतंच, त्यामुळे मनात अशी शंका आणू नका की मला पुरेसं दूध येत आहे की नाही. आईचं दूध हे बाळाला व्यवस्थित पिता येणारं आणि सहज पचन होणारं असतं. बाळाला आवश्यक असणारी सर्व पोषणतत्व, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पाणी आईच्या दुधातून बाळाला मिळतं. आईच्या दुधामधून कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही खूप कमी असते. त्यामुळे आईने बाळाला स्तनपान देण्यासाठी आग्रही असावं. आज आपण बाळाला आणि आईला स्तनपानाचे काय फायदे आहेत ते पाहूया. बाळाच्या जन्मानंतर आईला सुरुवातीला येणाऱ्या घट्ट पिवळसर दूध बाळाला देणं खूप फायदेशीर असतं. या दुधामध्ये कोलेस्ट्रॉल खूप चांगल्या प्रमाणात असतं, जे की बाळासाठी एका लसीप्रमाणे काम करतं. बाळाच्या पोटामध्ये राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठीही या चिकाच्या दुधाचा उपयोग होतो. प्रसूती जर सिझेरियन पद्धतीची असेल तर भूल उतरण्यानंतर बाळाला तुम्ही हे दूध देऊ शकता. आईला सुरुवातीला अगदी 4 ते 5 सेम एवढंच दूध येत असतं आणि तेही दूध बाळासाठी पुरेसं असतं. 2-3 दिवसानंतर हळूहळू आईची प्रकृती सुधारू लागल्यानंतर दुधाचं प्रमाण वाढायला मदत होते. परंतु सुरुवातीला जेवढं दूध येतं अगदी 1-2 चमचेही दूध बाळाला पुरेसं होतं. आईच्या दुधाचे बाळासाठी फायदे. बाळाला उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी आवश्यक पोषणतत्व आईच्या दुधामधून मिळतात. त्यामुळे बाळासाठी हा एक पूरक आहार आहे. जन्मानंतर पहिल्या 1/2 तासामध्ये बाळाला पहिलं स्तनपान देणं गरजेचं असतं. बाळाचे जन्मतः अवयव परिपक्व नसतात, त्या सर्व अवयवांना बळकटी देण्यासाठी आईचं दूध खूप महत्त्वाचं काम करतं. आईच्या दुधामध्ये बाळाला आवश्यक असणारी सर्व पोषणतत्व आणि पाणी असतं, त्यामुळे बाळाला वेगळा आहार किंवा पाणी देण्याची गरज पडत नाही. आईचं दूध बाळाला सहज घेता येणारं आणि कोणत्याही साईड इफेक्ट नसणारं पचन होणारं असतं. नियमित स्तनपान घेणारी मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढ खूप चांगली राहते, अशी मुलं सहसा आजारी पडत नाहीत. बाळाला स्तनपानासाठी आई जेव्हा जवळ घेते तेव्हा बाळाला आईच्या कुशीची ऊब, सुरक्षितता मिळते. बाळाच्या भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. बाळ आणि आईसाठी एकमेकांचं बॉन्डिंग होण्यासाठीही हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि यातून बाळाचं आणि आईचं नातं अधिक घट्ट होतं. बाळाला स्तनपान देताना आईचं पूर्ण लक्ष बाळाकडे असणं गरजेचं असतं. आईने त्यासाठी अगदी आरामदायक स्थितीत बसावं, म्हणजे आईला कोणताही त्रास होणार नाही. बाळ नियमितपणे स्तनपान घेते, तसेच हळूहळू आईचं दूध वाढायलाही मदत होते. नियमित स्तनपान दिल्याने गरोदरपणात आणि बाळंतपणात वाढलेलं वजनही कमी व्हायला मदत होते. बाळाला स्तनपान दिल्याने प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव, तणाव किंवा काही स्त्रियांमध्ये आलेलं डिप्रेशनही कमी होण्यास मदत होते. बाळाला पहिले 6 महिने पूर्णपणे आईचं दूध देणं गरजेचं असतं आणि त्यानंतर पूरक आहार आणि बाळ 2 वर्षाचा होईपर्यंत स्तनपान देणं गरजेचं असतं. काही मुलांमध्ये स्तनपान ही एक भावनिक गरज असते, त्यामुळे 2 वर्षानंतरही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाळाला स्तनपान चालू ठेवू शकता. परंतु त्यासोबतच बाळाला पुरेसा आणि पूरक आहार देणं गरजेचं आहे. नियमित स्तनपान देणाऱ्या स्त्रियांमध्ये बाळंतपणानंतर स्तन सुजणे, स्तनांमधून रक्तस्राव होणे, दुधाच्या गाठी होणे असे कोणतेही त्रास होत नाहीत. संशोधनावरून असेच की स्तनपान देण्यामुळे स्तनांचा कॅन्सर होण्याची शक्यताही खूप कमी होते. नॉर्मल डिलिव्हरीनंतर 1/2 तासात आणि सिझेरियननंतर भूल उतरल्यानंतर आपण लगेच स्तनपान चालू करू शकतो. बाळाला स्तनपान देण्यासाठी आईच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाळंतपणानंतरची काळजी ही एक लिंक दिलेली आहे, त्यावरती आपण हे सगळे व्हिडिओज पाहू शकतात. आशा आहे हा व्हिडिओ आपल्या मदत करणारा ठरला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच उपयुक्त माहितीच्या नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.